विद्यापीठात सेन्सर टेक्नॉलॉजी विभागाच्या वतीनं एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान भारत सरकार यांच्या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठाच्या 3 विभागांना विशेष निधी मंजूर झाला असून ज्या डीएनए बारकोडिंग विभाग कम्प्युटर सायन्स आणि सेन्सर टेक्नॉलॉजी विभागाचा समावेश आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य व उद्दिष्टांची तोंडओळख व्हावी या उद्देशाने आज एका कार्यशाळेचे आयोजन सेन्सर टेक्नॉलॉजी विभागात करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यापीठ कक्षेतील विविध महाविद्यालयाचे बीएससीचे विद्यार्थी व प्राध्यापक जवळपास 150 जण उपस्थित होते. यावेळी सेन्सर टेक्नॉलॉजी विषयी डॉक्टर एम डी शिरसाट यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास बीसीयूडीचे संचालक डॉक्टर सतीश पाटील, बार कोडिंग विभागाचे संचालक डॉक्टर जी डी खेडकर, एस जी देशपांडे, डॉक्टर के व्ही काळे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाबद्दल डॉक्टर एम डी शिरसाट यांनी अधिक माहिती दिली आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यापीठाला रुसा सेंटर फॉर ॲडव्हान्स सेन्सर टेक्नॉलॉजी हे सेंटर मिळालेलं आहे. या सेंटरचा मेन उद्देश असा आहे की सेन्सर्स या विषयामध्ये या मराठवाड्याचे आणि संबंध महाराष्ट्रामधले जेवढे विद्यार्थी आहेत, रिसर्च स्कॉलर आहे, एमएससी स्टुडंट आहेत, बीएससी स्टुडंट आहेत आणि फॅकल्टी मेंबर्स आहेत, या सर्वांना इथे असलेल्या फॅसिलिटीजविषयी माहिती करून देणे आणि त्या फॅसिलिटीज फ्री ऑफ चार्ज उपलब्ध करून देणे या हा महत्त्वाचा उद्देश समोर घेऊन आज आम्ही फॅमिलायझेशन वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे.